लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत निवडणुकीमध्ये जसं उमेदवारांकडे लक्ष असतं तसंच सर्व पक्षांच्या मॅनिफेस्टो अर्थात जाहीरनाम्याकडे देखील लक्ष असतं आणि काँग्रेसने आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला होता हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना सरकारी नोकरीबरोबरच आरक्षणाची मर्यादा जी पन्नास टक्के जी आहे ती वाढवण्याबाबतची घोषणा जी आहे यासह प्रमुख घोषणा काँग्रेसने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून जो आहे तो आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला हा जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ज्यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती गठीत करण्यात आली होती ते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या प्रमुख उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचा जाहीरनामा जर आपण पाहिला तर बी जे पी का संकल्पपत्र या नावाने हा जाहीरनामा जो आहे तो भाजपने दिला होता दोन हजार एकोणीसमध्ये प्रामुख्याने राम मंदिर असेल ट्रिपल तलाक असेल कलम तीनशे सत्तर पस्तीस ए असेल यासारख्या प्रमुख घोषणा जाहीरनाम्याच्या माध्यमातून केल्या होत्या की आम्ही सत्तेत आल्यानंतर या गोष्टी पूर्ण करू आणि भाजपनं जे सांगितलं ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मग त्याच्यामध्ये राम मंदिरचं काम पूर्ण झालेलं आहे राम मंदिराचं लोकार्पण जे आहे ते देखील बावीस जानेवारीला झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर ट्रिपल तलाक असेल तो कायदा संमत झाला पस्तीस ए असेल जम्मू काश्मीरसाठीचं कलम तीनशे सत्तर असेल हे सगळं हटवलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपा काय घोषणा करणार भाजपा यू सी सी अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला समान नागरी कायदा म्हणता येईल त्या समान नागरी कायद्याची घोषणा करणार का जाहीरनाम्यामध्ये काय बोललं जाणार या सगळ्यामुळं या भाजपच्या जाहीरनाम्याकडे सर्वांचं विशेष लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं भाजपाकडून हा जाहीरनामा होत असताना थेट जनतेकडून आपल्या सूचना ज्या आहेत त्या सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि या सूचनांच्या आधारे भाजपाकडून आपला जाहीरनामा जो जा आहे तो प्रसिद्ध करण्यात आल्याचं पाहायला मिळालं देशासाठी आणि भाजपासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बोलताना केल्याचं पाहायला मिळालं याबरोबर ज्या गोष्टीवर अनेक दिवस खल आपल्याला पाहायला मिळतो आहे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक च्या संकल्पनेवर देखील भर दिला जाईल असे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं पाहायला मिळालं याबरोबर देशात फूड प्रोसेसिंगसाठीची यंत्रणा तयार करण्यात येईल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याचं पाहायला मिळालं त्याबरोबर ज्या योजनेमुळे मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं ती लखपती दिदी ही जी योजना आहे ती आता तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट जे आहे ते भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ठेवल्याचं पाहायला मिळालं आहे कृषी क्षेत्र असेल पायाभूत सुविधा असतील दळणवळण असेल या प्रमुख गोष्टींवर भाजपाने भर दिल्याचं पाहायला मिळतं आहे उद्योजक विकास आणि उद्योजकता निर्मिती याकडे भाजपाने लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या भागामध्ये बुलेट ट्रेनची संख्या जी आहे ती वाढवण्यात येईल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितल्याचं सा पाहायला मिळालं काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि या सगळ्यामध्ये आता या दोन्हीकडचे जाहीरनामे प्रसिद्ध झाल्यानंतर मतरूपी दान कोणाच्या पारड्यामध्ये पडतं कोणता पक्ष सत्तेत देतो सत्ताधारी एन डी ए बाजी मारतं की इंडिया आघाडी सत्तेत देतं हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागणार आहे अशाच ता ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी कॅमेरापर्सन पियुष सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे तर काय काम कामच काय अपेक्षा निवडणुकीपुरती सगळीच आश्वासन देतात पण प्रत्यक्षात फारस काही घडत आहे असं वाटत नाही अवतीच आमच्याकडे येतात मागायला पाच वर्षातून एकदा हे आम्हाला काय देणार आहे आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला के हे कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात इरवी काहीही दिसत नाही असं ते परिषद आता ते सरकार